लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। दादा सुद्धा मुख्यमंत्र्यांचं ऐकतात, आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल। मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत। आमच्या लोकांना नाराज करू नका, गडबड होईल। आणि काय झालं, भीती वगैरे बाळगायची कारण नाही। हे भारतीय जनता पक्ष काय करेल, काय करणार? किंवा पालकमंत्र्यांचं तिथे जास्त दरार आहे, आमचं अहो आमचंही आहे की ना, तुम्ही जरा छाते पुढे करून जा ना सत्ता आहे म्हणून। महाराष्ट्राची सत्ता आपली आहे की कोणाचे किती आकडे आले तरी महापौर आपला। मी असं म्हणत नाही की आमच्या संतोष जागा जिंकू असं कधीच म्हणत नाही। मी काय म्हटलं, 55 आमचा मुख्यमंत्री होतो तर किमान 40-45 ला किती जिंकवता महापौर झाला पाहिजे। आमचा अध्यक्ष अत्यंत माफक आहे, महाआघाडी आहे, सगळ्यांना पुढे पुढे मिळालं पाहिजे तर आम्हालाही मिळालं आहे। पालकमंत्री आपले नाही, महाराष्ट्रात जरी सत्ता असली तरी या भागात आपलं कुठे ऐकत नाही असं म्हणतात, असं कसं काय होऊ, असं होतं का? मान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा आहे। अजित दादा सुद्धा मुख्यमंत्र्यांचं ऐकतात, आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल। मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले तर उद्या दिल्लीवर सुद्धा आम्हाला राज्य करतो। प्रधानमंत्री कुठे बसतात, गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे, ते सगळं उद्या आपल्याला हळूहळू टप्प्या टप्प्याना आपल्याला आणि या सगळ्यांचा अंदाज घेण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये तेव्हा हे सगळं आपण सुद्धा माननीय अधिकाऱ्यांबरोबर बसून बोलू त्यांना एकत्र काम करायचं। आमच्या लोकांचं ऐकत जा, अजून आमच्या लोकांना नाराज करू नका, गडबड होईल। आता काय होईल, माल काय आघाडी आपली होईल का नाही झालं तर काय त्या भांडण कशा करता पडायचा? आपण शरद आपल्याला एकट्यानं लढण्याची जास्त सवय आहे, आपण सगळ्या जागांवर लढण्याचा प्रयत्न करू। बघूनच आम्ही युती तर ठीक आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय। ते कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून येतात तरी ठीक आहे, घासून आले असते। ज्यावेळेला आपण सुद्धा मातले कधी घासून का होईना, पण ठासून येऊ। महाराष्ट्र कोल्हापूरची गडी कोथरूड आले तर तुम्ही इकडे आम्हाला काहीच वाटत नाही, पण आमच्या अंगावर येऊ ना एवढं मला सांगा, कोणी आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।